कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले असून त्यांना खाण्यापिण्यासाठी वनमन भटकावे लागत आहे. समाजातील गरीब व तळागाळातील घटकांवर अक्षरशः उपासमारची वेळ आली. ही समस्या लक्षात घेता हुए कंपनीने पनवेल परिसरातील 1000 गरजवंत कुटुंबांना मदतीचा हात म्हणून शनिवारी करंजाड येथील सभागृहात जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. हुए कंपनीच्या मार्फत वाटप करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये प्रामुख्याने अन्नधान्यासह कोरोना खबरदारीच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझर, साबण तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्यांचा समावेश होता. या वाटपावेळी हुए कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हर्ष खुराना, पनवेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे, अक्षय पात्रचे जनरल मॅनेजर सुरेश निमोणकर, गौरांग खुराना, के कांचन, सहायक पोलीस निरीक्षक गणेश दळवी, सहायक पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, अंकुश तरटे, अमर वाघमारे, कांचन घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांनी हुए कंपनी ही मोठ्या प्रमाणात वर्षभर सामाजिक बांधिलकी जपून विविध उपक्रम राबवित असते. समाजातील तळागाळातील लोकांना मदतीचा हात म्हणून त्यांनी आज राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. हुए कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हर्ष खुराना यांनी सांगितले की हा उपक्रम राबवत असताना पोलिसांची मोठी मदत मिळाली. पोलिसांमुळे ही मदत योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे अक्षय पात्रचे जनरल मॅनेजर सुरेश निमोणकर यांची मदत सुद्धा मोलाची आहे. या सर्वांमुळेच हा उपक्रम यशस्वीरित्या राबू शकलो असल्याचे सांगितले. मैं हुआवे में पिछले 15 साल से काम कर रहा हूँ. हमारी कंपनी का एक उद्देश्य था कि हम गणपति के दौरान कुछ राशन प्रोवाइड करें नीडी लोगों के लिए. तो एक बहुत ही इनिशिएटिव, विच इज़ अ वेरी गुड इनिशिएटिव बाय आवर कंपनी. एंड उसके लिए हमने अक्षय पात्रा से बात की पहले. अक्षय पात्रा के जो बॉम्बे रीजन के हेड हैं, ये हमारे साथ में खड़े हैं यहाँ पे, एंड सुनील जी, एंड विद द हेल्प ऑफ आवर निम्न पुलिस, तो हमने आज ये इवेंट कर पाया यहाँ पे. ये इवेंट आज एक बिगनिंग है. हमारा उद्देश्य है कम से कम 1000 लोगों को हमें दान दे. एंड ये एक बहुत ही इम्पोर्टेंट डे की ऊपर बहुत ही अच्छा एक इवेंट हमने ऑर्गेनाइज कराया विद हेल्प ऑफ नवंबर पुलिस. महाराष्ट्र शासनाने यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव सर्वांनी साधेपणाने साजरा करावा आणि गणेशोत्सवादरम्यान त्यामध्ये जो आपण खर्च करतो तो सार्वजनिक उपक्रमांसाठी रक्तदान शिबिरं आहे किंवा लोकोपयोगी जे कार्यक्रम आहेत हे घ्यावेत असं शासनानेच आपल्याला निर्देश दिलेले आहेत. लोकांनी अत्यंत साधेपणाने हे साजरा केलेलं आहे. त्या दरम्यान आम्हाला हुए कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हर्षजी खोराना, त्यांचे चिरंजीव गौरांग खोराना यांनी अप्रोच केलं की आम्हाला 1000 लोकांना रेशन द्यायचं. आता आम्हाला पॅन्डेमिकमध्ये आम्ही इतर एन जी ओच्या मदतीने यापूर्वी रेशन वाटलेलं आहे, त्यामुळं खरोखर गरीब, खरोखर गरजवंत हे कुठं राहत आहेत याची आम्हाला ऑलरेडी माहिती असल्या कारणाने आम्ही त्यांचं लिस्ट केलं आणि त्यांनी मग आम्हाला अक्षय पात्र इस्कॉनची इथं आपल्याकडे किचन चालते जे मिड डे मीलमध्ये काम करतात, मोठ्या प्रमाणावर मोठं काम आहे त्यांचं आणि हायजीनच्या दृष्टीने वगैरे सगळं त्यांनी ते अक्षय पात्रला ते काम सोपवलं, पॅकेजिंग आणि ते आम्ही लिस्ट केल्या पोलिसांनी. आपण हे 5 टप्प्यामध्ये आज 225 गरजू व्यक्तींना आपण ते वाटप करतो आहे, असे ते 1000 आपण पूर्ण करणार आहे. आणि यानिमित्त गणेशोत्सवानिमित्त अत्यंत गरीब आणि गरजू लोकांपर्यंत त्यांची दैनंदिन गरजेची जी रेशन आणि अन्य वस्तू आहेत त्याच्यात विशेष करून मला त्यांचे आभार याच्यासाठी व्यक्त करायचे की त्याच्यात कोविडच्या अनुषंगाने पण सॅनिटायझर्स आणि सोप आणि मास्क वगैरे याही वस्तू आहेत. त्याचप्रमाणे मुलांसाठी वह्या आहेत. आजकाल सगळं डिजिटल झालं आहे आणि मुलं लिहिणं विसरू नये, त्यासाठी वह्या, पुस्तकं हे जे आहे, स्टेशनरी जी आहे, पुस्तकं नाहीत परंतु स्टेशनरी जी आहे अन्य, ही सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. मला त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करायचं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने पनवेलमध्ये आपण 1000 अशा आदिवासी आणि अत्यंत झोपडपट्टीमधले अत्यंत गरीब नाका कामगार आदिवासी आणि अशा ज्यांचं हातावर पोट आहे अशा लोकांपर्यंत आपण यानिमित्त पोहोचायला आज सुरुवात केलेली आहे. हे 1000 लोक आम्ही येत्या 8-10 दिवसामध्ये सुरेशजी जेवढ्या लवकर ते तयार करतील त्यानुसार आपण ते पूर्ण करणार आहेत. त्याबद्दल मी हर्षजी खुराना, गौरांग खुराना आणि
सुरेश जी निमोणकर आणि त्यांचे सहकारी अक्षय पात्र सर्वांचे मी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आणि गोरगरीब जनतेच्या वतीने आभार मानतो.